गान सम्राज्ञी भारतरत्न लता मंगेशकर यांचे आज रविवारी सकाळच्या सुमारास निधन झाले. वयाच्या 92 वर्षी लता दिदींनी अखेरचा श्वास घेतला. कोरोनाची लागण झाल्यामुळे लता मंगेशकर यांना 9 जानेवारीच्या रात्री मुंबईतील ब्रिज कँडी रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. त्यानंतर त्यांना निमोनियाची देखील लागण झाली होती. त्यानंतर 30 जानेवारीला लता मंगेशकर या कोरोनामुक्त झाल्या होत्या. मात्र अचानक त्यांची प्रकृती बिघडली आणि त्यांचं निधन झालं. भारतीय संगीत क्षेत्रातलं एक महत्त्वाचं पर्व लतादिदींच्या निधनानं संपलं आहे. लता मंगेशकर यांच्या उत्तम स्वास्थ्यासाठी अनेकांनी प्रार्थना केली होती. गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांना गानकोकिळा म्हणून ओळखलं जातं. त्या भारताच्या हिंदी चित्रपटसृष्टीच्या ख्यातनाम गायक गायिकांपैकी एक आहेत. त्यांना भारतरत्न पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं आहे. हिंदी संगीत विश्वात त्यांना लता दिदी म्हणून ओळखलं जातं. लता मंगेशकर यांनी 980 पेक्षा अधिक हिंदी चित्रपटांची गाणी गायली असून 20 हून अधिक प्रादेशिक भारतीय भाषांमध्ये गायन केलं आहे. 2001 साली लता मंगेशकर यांना भारतरत्न पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं. तसेच त्यांना 1989 मध्ये दादासाहेब फाळके पुरस्कार देखील प्रदान करण्यात आला. 92 वर्षीय लता मंगेशकर यांच्या घरात काम करणाऱ्या मोलकर्णीला कोरोनाची लागण झाल्यानंतर लता दिदींचीही कोरोनाची चाचणी करण्यात आली होती. कोरोना पॉझिटिव्ह आल्यानंतर त्यांना त्यांच्या घराजवळील अर्थात प्रभू कुंची येथील ब्रिज कँडी रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. याआधीही अनेकदा त्यांनी या रुग्णालयात उपचार घेतले होते.